नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित सेतु अभ्यासक्रमाच्या 35व्या दिवसाचा अभ्यास शिकणार आहोत। त्यामध्ये घटक आहे लांबी, उपघटक आहे चला मोजूया। तर त्याआधी थोडे आठवूया। रमाचे मित्र आणि तिचे बाबा काड्या वापरून वेगवेगळ्या वस्तूंची लांबी मोजत आहेत। तुम्ही सुद्धा बघा ते काय करत आहेत। बाबांनी पेन्सिल शेजारी काड्या मांडल्या, काड्यांची एक रेख तयार झाली। पेन्सिलजवळ तीन काड्या बसतात, म्हणजे पेन्सिलची लांबी आहे तीन काड्यांइतकी। त्याचप्रमाणे पुढील उदाहरणे आहेत। पट्टीजवळ तीन काड्या पूर्ण बसतात आणि थोडी जागा राहते, म्हणजे पट्टीची लांबी तीन काड्यापेक्षा थोडी जास्त आहे। बरोबर, कागदाची होडीजवळ तीन काड्या पूर्ण बसतात आणि चौथी काडी थोडीच बाहेर जाते, म्हणजे कागदाच्या होडीची लांबी त्या चार काड्यांपेक्षा थोडी कमी आहे, म्हणून ते आखूड आहे। हे मला समजले। आकार आणि लहान मोठेपणानुसार वर्गीकरण करणे, अंदाज करता येणे, लांबी मोजता येणे, थोडी उजळणे, प्रत्येक वस्तूची लांबी किती काळे आहे ते सांग, पट्टीची लांबी। आता आपल्या घराची, आपल्या तुमच्या अभ्यास, तुमच्या दप्तरात, तुमच्या कंपास पेटीमध्ये अभ्यास करताना जी पट्टी लागते तिची लांबी बाजूला काड्या ठेवून मोजायची आहे आणि एकूण किती काड्या तिची लांबी आहे हे त्या रकाण्यात लिहायचं आहे। नंतर जो टूथब्रश आपण ब्रश करतो त्याची लांबी काड्यापेक्षा थोडी जास्त आहे, तर आधी काड्या ठेवायचे आहे। एकंदरीत सर्व काड्या ठेवल्या, किती ब्रशची लांबी त्या काड्यांपेक्षा किती जास्त आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या ब्रशच्या आकारापेक्षा लांबीपेक्षा कमी काड्या ठेवायच्या आहे आणि तो रकाण्यामध्ये उत्तर लिहायचं आहे। नंतर तिसरं उदाहरण आहे, कंपासची लांबी काड्यापेक्षा थोडी कमी आहे, तर मग किती काड्यांपेक्षा कमी, या ठिकाणी जास्त काड्या ठेवायच्या आणि कंपासची लांबी त्या काड्यांपेक्षा किती कमी आहे हे आपल्याला ठरवायचं आहे। नंतर पुढील घरातील वस्तू वितेने मोज व किती वितेली, अशाप्रमाणे आपल्याला वीत मोजायची आहेत, म्हणजे झाड ग्लास आणि झाडू ही आपल्यासमोर दोन उदाहरणं दिलेली आहेत। तर त्याप्रमाणे आपल्याला वीत मोजून किती वीत ते लिहायचं आहे। वीत कसे मोजतात हे मी तुम्हाला लेखी पद्धतीने लिहून पाठवणार आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करायचा। घराच्या जवळील दोन झाडातील अंतर पावलाने मोज व लिही। तुमच्या घराच्या बाजूला कोणतीही दोन झाडे असतील ज्या ठिकाणी जास्त गवत नसेल किंवा काही पाणी साचलेलं नसेल, असे दोन कोणतेही झाडं घ्या आणि त्या दोन झाडातील अंतर पावलाने मोजून ते इथे लिहायचं आहे। नंतर घरातील कुंडी ज्या आहेत ठेवलेल्या आहेत किंवा कोणतेही दोन दगड ठेवा आणि त्यातील पावलाने अंतर मोजा। दगड ठेवताना कोणी ते रस्त्यावर ठेवू नये, ज्या ठिकाणी सुरक्षित जागा आहे त्या ठिकाणी ते दोन दगड ठेवायचे आणि पावलांनी अंतर मोजायचं। घरातील पुढील वस्तूंचे अंतर हाताने मोज व लिही। आपल्या घरात जो टेबल असतो त्याचे हाताने अंतर मोजून लिहायचे की किती हात भरते। घरातील मोठ्या माणसाची मदत घेऊन घरातील वस्तू निवड, त्यांची लांबी किती काड्या भरते ते लिहा। पट्टी, पुस्तक, कंपास, दप्तर, वही, चमचा या वस्तू घेऊन त्या किती काड्या त्यांची लांबी भरते हे आपल्याला या रकाण्यामध्ये लिहायचं आहे। हा स्वाध्याय सर्वांनी वहीमध्ये सोडवायचा आहे। तर आज आपण अशा प्रकारे काउंटिंग मोजणे काड्यांच्या सहाय्याने, वितेच्या सहाय्याने, हाताच्या सहाय्याने मोजणे म्हणजे मापन शिकलेलो आहोत। सर्वांनी याचा सराव करावा। धन्यवाद।